महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीचे पडसाद मुंबई ते गुजरात आसाम पाहायला मिळत आहेत एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबतच चाळीस आमदार असल्याचा दावा केला आहे त्यांच्यासोबत चाळीस आमदार असतील तर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येऊ शकेल त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडी नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे आज दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पावित्र्यामुळे सरकार अल्पमतात येईल अशी परिस्थिती आहे त्यामुळे सर्व राजकीय परिस्थितीत नेमकं काय निर्णय घ्यावे यासाठी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते एकत्र येत सरकार वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत आज दुपारी ही बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे होण्याची शक्यता वर्तवण्यात येते या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे देखील उपस्थित राहणार आहेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकार विरोधात पुकारलेल्या बंडामुळे महाराष्ट्र सरकार अस्थिर झाले आहे महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षाकडून ऑपरेशन लोटस राबवले जात आहे असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातोय या बैठकीला काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार जयंत पाटील शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित राहणार आहेत बार बार उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम